कुणाला उमेदवारी द्यावी हे पक्षाचा निर्णय असतो. रावेर लोकसभा मतदारसंघाच्या संदर्भात बैठक झाली. खरं तर थोड्या वेळापूर्वी नाताभाऊ म्हटले की रोहिणी खडसे पण निवडणूक लढवणार नाही आणि नाताभाऊ पण लढवणार नाही. त्यामुळे आता सस्पेन्स कायम आहे की लोकसभा निवडणूक रावेरची कोण लढवणार. चर्चेमध्ये काय ठरलं? आमच्या जळगाव जिल्ह्यातील सगळे वरिष्ठ नेत्यांच्या सोबत आज आदरणीय पवारसाहेबांनी बैठक घेतली. जे जे काही इच्छुक लोक होती त्या इच्छुक उमेदवारांसोबतही देखील आज चर्चा करण्यात आलेली आहे आणि जे फायनल उमेदवार असतील त्यांचं नाव नेते जाहीर करतीलच. थोडं 2-3 दिवस वाट बघावी लागणार आहे. परंतु एकीकडे महायुतीकडनं रक्षा खडसे यांना उमेदवारी पुन्हा देण्यात आलेली आहे. खडसे विरुद्ध खडसे हा वाट टाळण्याकरताच तुम्ही खडसे मैदानात उतरत नाहीये असं काही नाहीये. बघा, प्रत्येकाची लढायची तयारी असते. मी गेले 4.5 वर्ष झाले विधानसभेची तयारी करते मुक्ताईनगर विधानसभेमधून. मागच्या गेल्या 2019 देखील लढले होते. त्याच्यामुळे लढायला आधीचं प्रिपरेशन देखील लागतं आणि प्रत्येकाला तयारी देखील लागतं. आणि शेवटी बघा, पक्ष निर्णय घेत असतो. आम्ही कुणाला उमेदवारी द्यावी हे पक्षाचा निर्णय असतो आणि हे पक्षच ठरवतो की कुठला कॅन्डिडेट तिथे चांगल्या रीतीने लढू शकतो. म्हणून हा पक्षावरती सोडलेला निर्णय आहे शेवटी. तर लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी ज्यावेळेस जळगावला भव्य दिव्य सभा झाली होती त्याचवेळेस 71% उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. जयंत पाटलानं स्वतः भाषेमध्ये सांगितलं होतं, साधारणपणे 4-5 महिन्यांचा कालावधी झालेला आहे. असं असताना अचानक माघारी घेतल्यामुळे पुन्हा एकदा वेगवेगळ्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झालेली आहे. पुणेला जिंकवून देण्यासाठी तर कुठेतरी हा प्रयत्न नाही ना, देखील एक वेगळी चर्चा पाहायला मिळते. तसंही म्हणता येणार नाही. तुम्हाला प्रत्येकाला मागच्या वेळेसची कंडिशन म्हणजे 6 महिने आधी आणि आत्ता नाथाभाऊंच्या तब्येतीमध्ये प्रचंड असा फरक आज रोजी आहे. गेल्या 2 महिन्याच्या आधीच त्यांना मेजर हार्टअटॅक आला होता आणि हार्टअटॅक आल्यानंतर म्हणजे मृत्यूमधच्या यातनं बचावलेले नाथाभाऊ आज रोजी आम्ही म्हणू की ते वाचून इथे आलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांना डॉक्टरांनी तेवढं फिरणं अलाउड केलेलं नाही आहेत आणि त्यांच्या तब्येतीच्या इश्यूमुळे आज रोजी एवढं मोठं इलेक्शन फेलवण्यासारखं नाही आहे. मैम, इसी को ऐड करते हुए ये कहा जा रहा था कि बारामती की तरह ही यहाँ भी ननद भाभी आमने सामने हुई, क्या महाराष्ट्र में ये लड़ाई देखने को मिलेगी? आप NCP की तरफ से बतौर कैंडिडेट लड़ेगी? मुझे ऐसे लगता है ये हर सवाल का जवाब हमारे प्रांत अध्यक्ष आदरणीय जयंत पाटिल साहब अच्छी तरह से दे सकते हैं, क्योंकि मैं बोलूंगी उससे अच्छा है जयंत पाटिल साहब ऑफिशियली आपको इस चीज के लिए जवाब दे सकते हैं. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम TV सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा. तसं सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.